सर, मी मागेही आपल्याला सांगितलं होतं की दर 15 दिवसांनी आम्ही काही सहकारी पालकमंत्री असतील, मी असेल, खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, असे काही सहकारी नव्या मुंबईला भेट देणार आणि तिथं वेगवेगळे इश्यू घेणार. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सिडकोचे इश्यू घेतले होते. सिडकोच्याबद्दलची मी माहिती घेतली होती. त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सिडकोच्या एमडींना सांगितलेल्या होत्या, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं कुणी काय सांगितलं आणि त्याच्याबद्दलचं काय झालं अशा प्रकारचं पूर्णपणे लेखी मला माहिती आज त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आज मी खरं तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जाणार होतो, परंतु बांगर म्हणून आयुक्त आहेत ते आजारी असल्यामुळं तिथं न जाता मग आम्ही ठरवलं की आज आपण पोलीस कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भातला आढावा घेऊ. त्याच्यात काही सहकाऱ्यांच्या तक्रारी असतील, काही सूचना असतील तर त्याबद्दलची चर्चा करू. तसंच MIDC, कारण आपल्याला माहिती आहे आपल्या आजूबाजूला तळोजेची MIDC असेल, इथली नव्या मुंबईतली MIDC असेल, मोठे MIDC आहे. एकीकडे जवळपास 2022 एकराची आहे, एकीकडे जवळपास 5-5.5 हजार एकराची आहे. आणि त्याच्यातले काही प्रश्न आणि त्याच्याकरता जॉईंट CO आणि संबंधित MIDC अधिकारी अशी आणि आमची मीटिंग झाली. त्याच्यामध्ये वेगवेगळे इशू चर्चेला घेतले. जे इशू इथल्या इथं सुटू शकत होते, MIDC स्वतः इंडस्ट्रीज राज्यमंत्री आदिती पण होती, त्याच्यामध्ये सुभाष देशमुख देसाईंचंही माझं बोलणं झालेलं होतं. मी त्यांना सांगितलं होतं काल कुठल्या तरी काम मीटिंगच्या निमित्तानं आम्ही भेटलो होतो की वो उद्या असं मी तिथं जातोय, मी त्याचा आढावा घेणार आहे. त्या पद्धतीनं तो आढावा झाला. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.